वरिष्ठ अधिकारियों ने हमारे फोन टैप किए, सब नेताओं के, उनके ऊपर भी हमने FIR दर्ज किया है। और वो किसके दावा में किया था, झूठ मूठ, हमारे फोन टैपिंग, वो सबको मालूम है। तो फर्नीज जी, जरा आप सब्र कीजिए, सामने बहुत कुछ आ जाएगा, सच आ जाएगा। आप इस राज्य के लीडर ऑफ अपोजिशन हो, नेता प्रतिपक्ष हो, आप एक जिम्मेदार नेता हो, आप सनसनीखेज बयान देते हो या कोई आरोप करते हो, उससे क्या होता है, उस पर स्टेट पुलिस की प्रतिष्ठा दांव पर लगती है। कोई किसी स्टिंग ऑपरेशन अपने किया है, ये स्टिंग ऑपरेशन वगैरह सब क्या होता है सबको मालूम है। तो ठीक है, मुझे लगता है मैं इसका ऊपर ज़्यादा बात करना ठीक नहीं है। सरकार की तरफ से बयान आ जाएगा, तब सरकार और नेता प्रतिपक्ष एक दूसरे से बातचीत कर लेंगे सदन में। सर, फडणवीस संयम ठेवून पुरावे सादर करतात, महाविकास आघाडी कमी पडते का पुरावे सादर? अजिबात नाही, खोटे पुरावे सादर करायला अभ्यास किंवा संयम लागत नाही। ही तेवढ्यापुरती सळसळ असते आणि खळबळ असते। खळबळ माजवणं हा जर हेतू असेल विरोधी पक्षाचा, तर ती खळबळसुद्धा माजलेली नाही, एवढंच मी सांगतो आपल्याला। आज काल मी ईडीवरती पुराव्यासह काय आरोप केले, पुराव्यासह, ते खळबळजनक आहे। केंद्रीय तपास यंत्रणा काय काम करतायत मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये, या संदर्भात काल मी त्यांच्या खंडणीखोरीचे प्रकरण समोर आणलेले आहे, त्याच्यावरती फडणवीस का बोलत नाही? राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, राज्यपालांनी सावित्रीबाई फुल्यांची चेष्टा केली, त्याच्यावरती राज्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी जर सभागृहात काही भूमिका घेतली असती तर नक्कीच त्यांच्या कालच्या पेनड्राईव्हला काही महत्त्व आलं असतं। तुम्ही एकतर्फी काम करता, एकतर्फी बोलताय। विरोधी पक्ष नेता हा एका पक्षाचा नसतो, तो राज्याचा असतो, तो राज्याच्या जनतेची भूमिका मांडत असतो अनेकदा। हे बहुतेक आपले विरोधी पक्ष नेते विसरलेले दिसत आहेत। भाजपचं आंदोलन आहे, नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आज विराट मोर्चा भाजपने आयोजित केला। मला असं वाटतं की इकबाल मिर्चीच्या खात्यातून भारतीय जनता पक्षाला जे काय 10-20 कोटी रुपये मिळालेले आहेत दाऊदच्या हस्तकाकडून, त्यासाठी सुद्धा हा मोर्चा असावा, कारण त्यांचा मोर्चा दाऊदच्या विरोधामध्ये। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला जे 10-20 कोटी रुपये इकबाल मिर्चीच्या कंपनीकडून मिळालेले आहेत,